आणि पहिलाच प्रश्न असा आहे, डील काय आहे शुक्रवारचं भाजप बरोबर? कुठलंही डील नाही आहे, डीलचा प्रश्न उद्भवत कुठे? मला वाटतं की आयुष्याच्या या स्टेजवर येऊन कुठलं डील करण्यासारख्या संदर्भामध्ये किंवा मी कुठलंच डील राजकारणामध्ये कधीच केलेलं नाही आहे. म्हणजे निर्णय घेत असताना विचार मी केला की ज्या पक्षाचं एक राष्ट्रीय स्तरावर एक वेगळं इमेज आहे, राष्ट्रीय स्तरावर ज्यांचं बहुमत आहे, ज्यांना पुढे फ्युचर आहे, जे काम करतायत, ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे, मोदी साहेबांचं आणि अमित शाह साहेबांचं, नड्डाजींचं, विशेषतः महाराष्ट्रात देवेंद्रजींचं, ज्या पद्धतीने आगेकूच सुरू आहे, खूप प्लॅन्ड आहे, मेहनत सुरू आहे, कामही झालं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये भरपूर कामही झालं आहे. राष्ट्रीय स्तरावर एक वेगळा इमेज आहे. आणि दुसरीकडे तुलनात्मकरित्या जर पाहिलं की काँग्रेसची स्थिती फारच दयनीय ही दिसते आहे. आणि मी समजू शकतो राजकारणामध्ये चढउतार होऊ शकतात, पण सुधारण्यासारखी सुद्धा इथे काही तयारी महाराष्ट्रात दिसत नाही आहे. पण अशोकराव, समजा हीच परिस्थिती वेगळी असती आणि ताब्यात आत्ता महाराष्ट्र काँग्रेस अशोकराव चव्हाणांच्या हातात असती, तर काय बदलतं आलं असतं? जर त्याला अर्थ नाही ना असं आहे की तुम्ही एखादा विषय हा एवढ्या जवळ आलेल्या निवडणुका, मी गेल्या त्या सर्व प्रक्रियेमध्ये मी होतो, मी पाहत होतो की ज्या पद्धतीने सगळं कामकाज सुरू होतं त्यातून काही फारसं निष्पन्न होईल अशी परिस्थितीच नाही. बऱ्याच ठिकाणी उमेदवाराची नावंसुद्धा यांच्याकडे अद्याप नाही आहेत. कोणाला उभं करा, काही करा, आणि मग निवडणुकीचे रिझल्ट्स काय येणार आहेत? पूर्वतयारी नाही, निवडणुकीची स्ट्रॅटेजी करावी लागते, उमेदवार चांगले असले पाहिजेत, त्यांना मदतही करावं लागते. हे सगळं हा अनेक लोकांचा प्रश्न आहे. हा कोणी बोलते कोणी बोलत नाही एवढाच फरक आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये इथे ही अवस्था होणार असेल तर त्यापेक्षा मग दुसरीकडे प्रयत्न करायला हरकत नाही. आणि म्हणून त्याच एकमेव भूमिकेतून मी भाजपचा मार्ग स्वीकारला.